देऊळनंतर एक काहीतरी गोष्ट आकाराला येत होती. पुणे मुंबई आपण सगळेच प्रवास करतो आणि अशा जनरेशनमधली बहुतांश लोक आहे, किंवा मी तरी अशा जनरेशनमधला आहे की ज्यांनी जुना रस्ता पण पाहिलेला आहे लहानपणी आणि त्याच्या काही वेगळ्या आठवणी वगैरे वगैरे. आणि नंतर मग एक अचानक एक गुळगुळीत सरळसोट रस्ता आला जो आयुष्याचा भाग झाला. आणि मग जिथे सिग्नल नाही, जिथे थांबायचं नाही आणि सुसाहट वेगाने जायचं, कल्पनातीत वेग, त्या वेगाबरोबर येणारा थरार, त्याच्याबरोबर येणारी असुरक्षितता, हे सगळं नित्याचं भाग होऊन गेलं. आणि लोक बेफाट वेगाने, म्हणजे तुम्ही जर हायवेवर असाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्या गाड्या सुसाट जातच राहतात एक दिशेने, कुठे चालल्यात माहीत नाही, क्षितिजात तो जाऊन मार्ग अदृश्य होतो. या सगळ्या अनुभवामध्ये वेगवेगळी लोकंही भेटत होती रस्त्यामधनं जाणारी, त्या शेअर टॅक्सीसचा ना टॅक्सीचा एक व्यवहार तिकडे चालतो, किंवा पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारा जोडणारी अनेक वाहनं सारखी प्लाय करत राहते, तिथे पळत राहतात. हे एका बाजूला बदल घडताना दिसत होता आणि तसेच बदल आयुष्यात इतर बाजूनी पण घडताना दिसत होते, की तंत्रज्ञानाचा एक विस्फोट झाला होता, माणसांच्या रोजच्या नित्याच्या जगण्याचा भाग झालं तंत्रज्ञान, आणि माणसं सततच कुठल्या ना कुठल्या एका हायवेवरती जणू काही वावरायला लागली, म्हणजे कधी माहिती तंत्रज्ञानाच्या हायवेवर, कधी टेक्नॉलॉजीच्या हायवेवर, कधी ह्या रस्त्याच्या डांबरी हायवेवर, आणि आयुष्य वेगवान झालं, ते आत्मकेंद्री झालं, ते स्वतःशीच फक्त एका गाडीमध्ये एकच माणूस बसून त्याच्यापुरतं कन्फाईन व्हायला लागलं, ती स्पेस सगळी कमी व्हायला लागली. हे सगळे अनुभव मी घेत होतो व्यक्ती म्हणून, एक लेखक म्हणून. आणि मग त्याचं काहीतरी, त्याच्यामुळे काही प्रश्न तयार होत होते की हे काय चाललं आहे, नक्की काय घडत आहे, हे सकारात्मक पद्धतीने घ्यायचं आहे, नकारात्मक पद्धतीने घ्यायचं आहे, हे चांगलं आहे, वाईट आहे, असे अनेक प्रश्न, आणि याचा नक्की परिवसान कशात होणार वगैरे वगैरे. आणि मग ह्या प्रश्नातनच मला असं वाटतं की या हायवेचं कथानक उद्भवलं. आणि एक किंवा दोन अशा गोष्टी कधीच सांगता येत नाहीत, चित्रपटाची कथा कुठून सुचली याला, त्याचे आरंभबिंदू अनेक असतात आणि ते साचत जाचत जातं. आणि मग असं लक्षात आलं की ह्या हायवे नावाचं एक मेटाफर फार चांगलं लिहिता येऊ शकेल. आणि मग हे ही सांकेतिकता वापरून काही या आजच्या जगण्याचा अर्थ लावता येईल का, आजच्या वास्तवाचा काही अर्थ लावता येईल का, हा या लिखाणाच्या मागच्या क्वेस्टचा भाग आहे, म्हणजे हा तो शोध आहे. या लिखाणाद्वारे ते शोधण्याचा प्रयत्न केला की आजचं कंटेम्पररी वास्तव आणि आयुष्य काय आहे. तर ही ती हायवेच्या कल्पनेची सुरुवात होती आणि त्याला कारण काहीतरी लागतं, म्हणजे निमित्त व्हावं लागतं, म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी साचत असतं परंतु त्याला नेमकेपणाने एखाद्या मुद्द्याशी आणून ठेवायला एक निमित्त लागतं. तसं निमित्त उमेशनी पुरवलं, की उमेशला कुठल्या तरी त्याच्या एका मित्रांनी एका हायवेवरती घडलेली एक अनवट प्रसंग सांगितला आणि तेव्हाचं जे दृश्य होतं, एक माशांचा ट्रक ॲक्सिडेंटग्रस्त होऊन पडला होता आणि असे सगळे मासे रस्ताभर विखुरले होते, आणि अत्यंत ती फोटोजेनिक फ्रेम होती पण फार विदारक दृश्य होतं, कारण सगळे मासे म्हणजे अर्थातच मेलेले होते आणि ते फार भयान दिसत होतं, त्यांचे ते डोळे आणि हे ते, तर ही इमेज एक डोक्यापुढे होती आणि हे ते निमित्त ठरलं. आणि त्या इमेजपासून मग तो विचार सुरू झाला की आम्ही असे बेफाट वेगाने कुठेतरी जातो आहोत की हे काही कुठे धडकायला जातो आहोत का, का बुवा काही याचं निश्चित एक काही डेस्टिनेशन आहे, अशा प्रश्नांचा वेध घेत घेत त्याचं कथानक सुरू झालं. आणि मग असं लक्षात आलं की त्याला कुठलीही एक गोष्ट मिळत नाही आहे, एक काय बुवा नेहमीसारखं असतं ना, काही दोन माणसं, मग ते सुरुवात होते, मग मध्य असतो शेवट आणि मग शेवट असतो, तर अशी गोष्ट त्याला काही सापडे ना. कारण मला असं वाटतं की आजच्या शहरी माणसाची आयुष्य जर तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये एकच एक गोष्ट म्हणून नाही आहे, आपण अनेक रोल करतो आहोत, आपण मल्टीटास्कर झालो आहोत, आपलं आयुष्य अनेक ॲस्पेक्ट्सनी भरलं आहे, ते बहुढंगी बहुरंगी झालेलं आहे आणि त्यामुळे आपण संभ्रमित आहोत, चकित आहोत, असं सगळंच आहे, फ्रॅगमेंटेड आहोत, तुकड्यात विभागले जातो आहोत. तर असं आकलन या गोष्टीद्वारे येत गेलं